माननीय तहसीलदार श्री वाडकर यांनी प्रधानमंत्री शेतकरी पेन्शन योजनेची माहिती दिली. आमचे कन्नड प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार माननीय तहसीलदार कन्नड श्री वाडकर साहेब यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री शेतकरी पेन्शन योजना ची माहिती वय 18 ते 40 जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळून देता येईल व त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना घेता येईल अशी माहिती माननीय तहसीलदार साहेब व जिल्हा CSE मॅनेजर नितीन देवकर, श्री गणेश मोरे, योगेश निकम, PLE यांनी सर्व उपस्थितांना देण्यात आली. श्री वाडकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये या योजनेची माहिती दिली व योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ कसा घेता येईल याविषयी सांगितले. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण निर्मल कन्नड, RBM न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा. आपण नोकरी करणारे सर्वांना वार्धक्यासाठी योजना म्हणून पेन्शन योजना आहे, परंतु शेतकरी कष्टकरी जे आहेत शेतकऱ्यांसाठी विशेषतः आपण 60 वर्षाच्या पुढे वार्धक्यामध्ये गेल्यानंतर आपण त्यांना कुठलेही निवृत्तीवेतन पेन्शन मिळत नाही. आपण तरुणपणी मेहनत करतो आणि वार्धक्यामध्ये आपले हातपाय जेव्हा चालत नसतात तेव्हा कुठली तरी आपल्याला पेन्शन अपेक्षित आहे येणं, आपण तेव्हा काम करू शकत नसल्यामुळे तर माननीय पंतप्रधानांमध्ये भारत सरकार यांनी आपल्यासाठी अतिशय सुंदर योजना आणली आहे, पंतप्रधान मानधन योजना. त्याच्यामध्ये 18 ते 40 या वयोगटातील शेतकरी यांनी आपण CSE धारक जे आहे किंवा आपल्या सरकार केंद्रावर आपण तिथं जायचं आहे, आपले आधार कार्ड 712 आणि 8 14 आणि आपला खाता बँक खाता नंबर किंवा त्याची झेरॉक्स पासबुकची इत्यादी घेऊन आपण त्या ठिकाणी हजर राहायचं आहे. आपल्याला 18 ते 40 या वयोगटानुसार वयानुसार सर्वांना प्रीमियम या ठिकाणी हप्ता आपल्याला भरायचा आहे. तो PM किसान योजना आहे त्याच्यामधून सुद्धा तो आपल्याला त्यातून डिडक्ट करता येतं आणि आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर CSE धारक आपण आणि आमचे तलाठी ग्रामसेवक आहेत ते सुद्धा आपल्याला मदत करणार आहेत. आपण 18 ते 40 या 40 वर्षापर्यंत वयाच्या आपण हे प्रीमियम भरायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी पात्र लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाणार आहे. अतिशय चांगली योजना आहे. मी या ठिकाणी कन्नड तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण अतिशय या चांगल्या सुंदर योजनेमध्ये सहभाग नोंदवावा आणि आपले भविष्य उज्ज्वल करावं. थँक्यू. कन्नड येथील तहसीलदार श्री वरकर साहेब यांच्याशी आज जे काय CSE व्हेरियनची मीटिंग झाली त्या संदर्भात आपण त्यांच्याशी 2 शब्द बोलणार आहे की त्यांनी शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने फॉर्म भरावे किंवा कशा पद्धतीने कुठं फॉर्म भरावे आणि किती त्यासाठी काय काय करावं लागणार आहे त्या संदर्भात साहेब आपल्याला 2 शब्द सांगू. सर्वांना नमस्कार.